Education Society, Redefining Excellence. डॉक्टर काही प्रॉब्लेम आहे का? खूप मोठा प्रॉब्लेम. काय काय झालं? फसवणूक. म्हणजे मी सांगितलं तिथून नाही काढला तुम्ही एक्सरे. हो डॉक्टर, ऍक्च्युली ना तिथनंच काढणार होतो, पण बाबांना जरा जास्त दुखायला लागलं म्हणून आमच्या घराजवळ जे आहे ना लॅब तिथनं काढला. तुम्ही बघून सांगा ना काही झालं असेल तर. यात काय बघायचं? फ्रॅक्चर आहे. फ्रॅक्चर? फ्रॅक्चर मागे बदली चाहिए. फ्रॅक्चर आहे. बरं, आता काय करायचं? आता मी सांगणार आहे ते तुम्ही करणार असाल तर मी सांगतो. नक्की डॉक्टर, असं काय करीन ना. ही नॅशनल हॉस्पिटलची चिठ्ठी आहे, तिथे जाऊन बाबांना ऍडमिट करा. मी फोन करून सांगतोच त्यांना. हा बरं डॉक्टर, तुमची फीस? मी पैसे. बाय रिसेप्शन. थँक यू डॉक्टर. वेलकम. घे बाई, घे, लाव लवकर. हार दुखतंय का रे बाळा? आला वाटतं अनुज. काय रे बाबा, काय झालं? फ्रॅक्चर आहेत म्हणाले बरगडीला. फ्रॅक्चर? जिजाजी, कॉंग्रॅच्युलेशन. आईला फ्रॅक्चर आहे. माझी ना लहानपणी एक इच्छा होती की आपलाही हात कधी तरी फ्रॅक्चर व्हावा. काय मजा असायची त्या पुराची. हा दीदी, आता काय करायचं म्हणाले? ऍडमिट करावं लागेल म्हणाले. त्या डॉक्टरांनी चिठ्ठी दिली नॅशनल हॉस्पिटलची. नॅशनल? दादा का काय? अहो डॉक्टर इम्पोर्ट करतो ना गुजरात वरून, कशाला टेन्शन घेतात? अहो अहो, ऐकलं का? अहो ऐकलं का? नाही हो, फ्रॅक्चर झालं. कानसलं काढावं लागे तुमच्या. काढा ते गाडी. काय? अहो फ्रॅक्चर झालंय. फ्रॅक्चर? फ्रॅक्टर? कसलं ट्रॅक्टर? ट्रॅक्टर नाही, फ्रॅक्चर. फ्रॅक्चर झालंय. रोहनचा? हा. अरे चालवायला येत नाही गाडी तर घ्यायचीच कशाला म्हणतो मी? आम्ही मिळतीत रणगडा चालून कधी पटलो नाही. आणि इथे ना साधी स्कूटर सांभाळता येत नाही. युसलेस. हे सगळं बोलायची ही वेळ आहे का? हेच म्हणतो मी. काय? हेच. आता हे सगळं मी लक्ष घातल्याशिवाय बरोबर नाही होणार. मी लक्ष घातलं तरच आपल्या घराचं खरं आहे. कळलं का? आई जगदंबे, लवकर बरं कर यांना. मी तुझी खणाणार आणि ओटी भरेन बघ. काही गरज नाहीये, जरा सूज उतरली 2 दिवसात की बरं वाटेल. मामा, नॅशनल हॉस्पिटल म्हणजे सॉलिड खर्च नाही. टेन्शन नक्की. बिझनेस मी मामा आहे ना. बुडालेला तू. भुजिया का रे?
अहो आपला इन्शुरन्स आहे ना, कशाला काळजी करताय तुम्ही? कधीच एक्सपायर झालाय तो, हप्ते भरायचे राहिले. ताई ऍडमिट करायची काय गरज आहे? गुजरात वरून असला एवन बा म्हणतो ना, उद्या सकाळी ताडकन उठून पळायला लागतील जिजाजी. मोहम्मद अली सारखे बॉक्सर होता रे तो. मग बॉक्सर पळत नाही. ओ ताई काय काय करताय? तुम्ही अजिबात काळजी करू नका वाणी दादा. आमच्या गावी एक वैद्य बुवा आहेत, ते असंच चोळून लाटण्याने दुखणी बरी करतात. लांब लांब वरून लोक येतात त्यांच्याकडनं असं चोळून घ्यायला. पटत नाही तुम्हाला? विचारा बरं वाटतंय का? बरं वाटतंय का? वाटतंय का? वाटणारच. बरं मी काय म्हणतो, यांनीच बरं वाटेल. नको ऍडमिट व्हायला. ताई खाली उतरा, खाली उतरा. बाबा मीनं लहान मुलासारखं वागू नका. अरे पण त्यांना बरं वाटतंय ना. आई मामा साहेब वाईट सवय कारणीभूत ठरता त्याला. शिस्त शिस्त हवी माणसाला. घरचं खाल्लं असतं तर हाडं जागच्या जागी राहिली असती. योगा, फक्त योगा. फ्लेक्झिबल राहतं ना माणूस. कवसाचं तेल चांगलं उकळून घ्यायचं आणि सर्व अंगवर लावायचं. जिम लावून बॅक मारायला सांग त्यांना. जरा जास्त घ्यायचे ना. काय नाही, गाडीवरून पडले. फ्रॅक्चर आहे पाठीत, काय नाही ऍडमिट करावं लागेल आता. ऍडमिट? अरे ऍडमिट कशाला? पण तुला माहितीये का, माझे बाबा पण जपानला असताना असेच एकदा पडले होते गटारीत. तिथे कुठे गटारी असतात? तिकडची माणसं ना अशी एकदम. बरं तुझ्या बाबांचं काय? ते सांग. तर तिकडचे लोक ते कराटे वगैरे खेळतात ना, तर त्यांना मोडण्याची सवय. तर तिकडे बाबांनी अशीच एक फेंगशुई नावाची ट्रीटमेंट घेतली. अरे असा मसाज घेतला ना त्यांनी, एका तासात दुखणं गायब. आमच्या घरी पण चालू आहे फेंगशुई ट्रीटमेंट लाटण्याने. ही कुठली ट्रीटमेंट आहे? इंदापूरची. इंदापूरला कुठे? सोड बरं सोड ते. ऐक मला ना जावं लागतंय. नको 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 ना नको नको. मी आणि तू ना परत परत कॉल करू नकोस मला. चल बाय बाय. अरे पण फेंगशुई तयार केली पाहिजे गाडी. अरे गाडी कोणाची? अरे आपल्या पोरेल तयार केली झिलची. अरे ते सोड, तुझ्या बाबांचं कळालं मला. पुढे काय झालं? हो ना, डॉक्टरने ऍडमिट करायला लावलं. ऍडमिट? अरे म्हणजे तू सेकंड ओपिनियन वगैरे घेतलं नाही का? सेकंड ओपिनियन? अरे खेड्या, एक गाडी 10-10 लोक मिळून बनवतात, एका डॉक्टरवरच थांबलास काय? कळीस मी तुझ्यासाठी खास. आमचे फॅमिली डॉक्टर आहेत, डॉक्टर फैसा यांचा नंबर काढला. आता तू एकदा जाऊन तर बघ, झाले माणूस आहे हे यांची ओपिनियन. चल चल तर मी काय म्हणतो, हा स्टार्टर सुद्धा लूज आपण टाईट करूया. कार्ड घेतलंच ना रे, काय माहिती किती दिवस थांबायला लागतंय. हो घेतले घेतले दादा. ठीक आहे. ए बाबा रिक्षानं जावं का आता तू? ती गाडी बिडी आता नको अजिबात. आणि हे बघा रिक्षानी उजव्या साईडला बसा, ते शुभ असत. जिजाजी मी जातो का रिक्षा? अरे हो बाबा मी नंतर फोन करतो रे, मी नंतर फोन करतो ना, सांगितलं ना बंद कर. निघालास काय? वेलकम वेलकम. असं उलट्या कसे काय पडला? गाडी स्लिप झाली, रात्रीची वेळ होती ना. पार्टी का? नाही नाही, डॉक्टरशी खोटं बोलू नका, अजून वास येतो एक्सरेला. 3 दिवस झाले हो त्यांना पडून डॉक्टर.
डॉक्टर ते फ्रॅक्चरचं काय आहे ना? फ्रॅक्चर आहे. आमच्या काळी लोक टेकडीवरून जरी पडली ना तरी जशीच्या तशी. आता काही खाणंच निघेल नाही हो. आमच्या वेळी काय खाणं होत. मग आता काय करायचं डॉक्टर? ते फास्ट फूड बंद करा, भाज्या खा, भाज्या जरा. अहो बरगडीचं काय करायचं? नवीन लावकी मस्करी केली हो. नेमकं काय करणार आहात तुम्ही? ड्रायव्हर उघडायला. हात वर करा. दिवसाच्या गोळ्या दिल्या, 3-3.5 दिवस आराम करा. कोर्स पूर्ण झाला की मला येऊन भेटा. बस एवढंच? मग अजून काय हवंय तुम्हाला? जय महाराष्ट्र. मित्रांनो, तुम्हाला आमच्या ब्लॅक हॉर्स स्टुडिओचा हा फॅमिली तंटे एपिसोड कसा वाटला ते आम्हाला नक्की कळवा. लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि प्लीज कमेंट करा, भरपूर कमेंट करा. आणि थँक्यू झील एज्युकेशन सोसायटी, त्यांच्यामुळे हा एपिसोड आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू शकलो. आणि त्यांच्या वेबसाईटची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये. हां नक्की, प्लीज चेकआउट. बाय बाय.